नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू. करंजी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथील घटना. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर भावले वस्तीवर शुक्रवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली. गोपीनाथ लक्ष्मण भावले, वय 80 वर्ष, असे दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव असून त्यांची पत्नी शांताबाई गोपीनाथ भावले, वय 76, या दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. भावले वस्तीवर घरामध्ये गोपीनाथ भावले व शांताबाई भावले हे पती पत्नी दोघेच होते. घरातील मोठा ऐवत चोरीस गेल्याचे समजले. घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक मनोज पाटील, उप अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रतिनिधी विजय ढमडेरे, कोंढापुरी यांच्यासह काजल भालेराव. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटूया याच ठिकाणी. धन्यवाद.